वेलकम फ्रेंड्स, आज आपण लँग्वेज स्टडी मधील दोन महत्त्वाचे पार्ट्स पाहत वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव अँड रिलेटेड वर्ड्स ऑफ ऍडजेक्टिव्स. सर्वप्रथम आपण ऍडजेक्टिव म्हणजे काय ते अभ्यासू. ऍडजेक्टिव इज द वर्ड्स दॅट डिस्क्राइब्स मोर अबाउट नाउन ऑर प्रोनाउन. वाक्यात येणाऱ्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल अधिक माहिती सांगणारे, विशेष माहिती सांगणारे जो शब्द असेल त्यास आपण ऍडजेक्टिव म्हणजेच विशेषण असे म्हणतो. तसेच अ वर्ड विच टेल्स समथिंग मोर अबाउट नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्स. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असेल त्यास आपण ऍडजेक्टिव असे म्हणतो. तर आज आपण वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव, ऍडजेक्टिव पासून वर्ड चेन कशी तयार करायची आणि ऍडजेक्टिवच्या मदतीने रिलेटेड वर्ड्स कसे लिहायचे हे आपण ए टू झेड पाहणार आहोत. लेट स्टार्ट. आता आपण वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव अभ्यासू. त्यासाठी आपल्याला एक ऍडजेक्टिव घेऊ. त्यामध्ये आपण ऍडजेक्टिवची वर्ड चेन तयार करणार आहोत, म्हणजेच ऍडजेक्टिवची अंताक्षरी. त्यामध्ये प्रत्येक ऍडजेक्टिवच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरा ऍडजेक्टिव तयार करणे. गुड हे एक ऍडजेक्टिव आहे. गुड म्हणजे चांगले. डी या शब्दापासून एक नवीन ऍडजेक्टिव तयार होतो. डी आय एफ आय सी यू एल टी डिफिकल्ट. गुड पासून डिफिकल्ट हा शब्द तयार झाला. त्यापासून शेवटचा अक्षर टी, टी पासून टॉल, एल पासून लॉन्ग अँड जी पासून ग्रेट. याप्रमाणे आपण ऍडजेक्टिवची वर्ड चेन पूर्ण करू शकतो. यामध्ये आपल्याला काय आहे तर शेवटचं जे अक्षर येणार आहे ऍडजेक्टिवचे त्या शेवटच्या अक्षरापासून नवीन ऍडजेक्टिव तयार करणे यास आपण वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव असे आपण म्हणतो. अजून एक आपण उदाहरण अभ्यासू. ब्रेव. ब्रेव हे ऍडजेक्टिव आहे. त्याचे शेवटचे अक्षर ई आहे आणि यापासून नवीन अक्षर तयार होते एक्सपर्ट. टी पासून तयार झाले थीन, एन पासून तयार झाले न्यू आणि डब्ल्यू पासून तयार झाले वेट. याप्रमाणे हम वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव पूर्ण करू शकतो. आपण अजून एक उदाहरण पाहू. पुअर यापासून शेवटचे अक्षर होते ई आर, आर पासून तयार झाले रिच, हॉट, टेस्टी आणि यंग. याप्रमाणे आपण वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव पूर्ण करू शकतो. यासाठी आपल्याला सर्व ए टू झेड ऍडजेक्टिव आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. रिलेटेड वर्ड्स ऑफ ऍडजेक्टिव पाहू. यामध्ये नाउन शी संबंधित सर्व ऍडजेक्टिव कसे लिहिले जातात ते पाहू. एक उदाहरण घेऊ. बुक. बुक म्हणजे पुस्तक, हे एक नाउन आहे. तर नाउनशी संबंधित ऍडजेक्टिव लिहिणे म्हणजेच रिलेटेड वर्ड्स चे संबंधित असणारे ऍडजेक्टिव लिहिणे. तर पुस्तकशी संबंधित असणारे ऍडजेक्टिव कोण कोणते? गुड, इम्पॉर्टंट, हेल्पफुल, लॉन्ग, व्हॅल्युएबल आणि इझी. म्हणजे बुक या पुस्तकाशी संबंधित हे सर्व काय आलेले आलेले आहे तर ऍडजेक्टिव्स. तर अजून एक उदाहरण वेगळे पाहू. ट्री. ट्री म्हणजे झाड, वृक्ष. त्या संबंधित असणारे सर्व ऍडजेक्टिव कोणकोणते येणार? बिग, ओल्ड, हेल्पफुल, नाईस, निडी अँड लार्ज. म्हणजेच या ट्रीशी संबंधित हे सर्व काय आलेले आहेत त्या ऍडजेक्टिव. जर आपणार जवळ ए टू झेड हे सर्व ऍडजेक्टिव जर असतील तर आपल्याला दोन्ही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतील. ए टू झेड असे सर्व ऍडजेक्टिव दिलेले आहेत. सुरुवातीला ए, ऍक्टिव्ह, अलर्ट, अँग्री, अट्रॅक्टिव्ह, अबसेंट, अफ्रेड, ऑटोमॅटिक, हे ए पासून सुरू होणारे ऍडजेक्टिव्स. त्यानंतर बी, बिग, बॅड, ब्युटिफुल, ब्रेव, बिटर, बोल्ड, बिझी, ब्रिलियंट. सी पासून क्लेवर, चीप, कोल्ड, करेक्ट, कम्फर्टेबल, करेज अँड क्रुअल, हे सी पासून तयार होणारे ऍडजेक्टिव्स. त्यानंतर डी पासूनचे ड्राय, डार्क, डिफिकल्ट, डेंजरस. ई पासून तयार होणारे इझी, एम्प्टी, इफेक्टिव्ह, इक्वल, एक्सेलंट, एक्सपर्ट, इफिशियंट. ई या अक्षरापासून तयार होणारे ऍडजेक्टिवचा वापर पुन्हा पुन्हा करावा लागतो. तर ई पासून तयार होणारे ऍडजेक्टिव नेहमी लक्षात ठेवावेत स्पेलिंग सहित. एफ पासून तयार होणारे फॅट, फेमस, फॉल्स, फाईन, फास्ट, फिट, फनी, फेथफुल आणि फुलिश,
जी पासून तयार होणार आहे गुड ग्रेट ग्लॅड ग्रीन आणि गोल्डन. त्यानंतर एच पासून तयार होणार आहे हॅपी हॉट हेल्पफुल हार्ड ऑनेस्ट हँडसम. हे दिलेले सर्व ऍडजेक्टिव्ह तुम्ही स्पेलिंग सहित लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आय पासून तयार होणार आहे आयडियल इम्पॉर्टंट इनोसंट इग्नोरंट इंटेलिजंट इम्प्रेसिव्ह. जे पासून तयार होणार आहे जॉली जॉयफुल जेलस. के पासून तयार होणार फक्त काइंड हा सोपा शब्द दिलेला आहे हा आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. त्यानंतर एल पासून लार्ज लेझी लॉंग लाऊड लकी. एम पासून मॅड माइटी. एन पासून न्यू नाइस नीडी नीट नॉटी. ओ पासून ओल्ड और ओरिजिनल ऑरल ऑरेंज ओबिडियंट ऑर्डिनरी ओरिजिनल. पी पासून पुअर पॉवरफुल परफेक्ट पॉप्युलर पिंक पीसफुल. हे झाले आय पासून पी पर्यंतचे सर्व ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर पुढील ऍडजेक्टिव्ह पाहूया क्यू पासून क्विक क्वाइट. आर पासून रिच राइट रफ रेडी रॅपिड रेअर रेड. एस पासून सॅड सेफ शॉर्ट स्लो स्मॉल सायलेंट स्लिम शार्प स्ट्रॉंग. टी पासून टॉल थीन टेस्टी ट्रू टाइट. यू पासून अनहॅपी यूजफुल अनकाइंड अगली अनलकी यूजलेस. व्ही पासून व्हॅल्युएबल. डब्ल्यू पासून वेल वेट वीक वाईज वाईट रॉंग वेल्थी वार्म. वाय पासून यंग आणि झेड पासून जेलस झोनल. याप्रमाणे आपण ए टू झेड सर्व ऍडजेक्टिव्ह आपण पाहिलेले आहेत. या ऍडजेक्टिव्हचा वापर करून आपण रिलेटेड वर्ड्स आणि वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह हे लँग्वेजचे दोन प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तसेच या ऍडजेक्टिव्हचा उपयोग वाक्य तयार करण्यासाठीही होतो. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता आपण या ठिकाणी याचा एक्सरसाइज पाहू. तर या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत, तर हे आपण एक्सरसाइज स्क्रीनशॉट घेऊन पूर्ण करू शकतो. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह ग्रेट स्लो रिच आणि वीक. वर्ड्स एज शोन इन एक्झाम्पल. उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहिणे. आता वॉटरचे रिलेटेड वर्ड्स कूल आहे, तर आलेले चार रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहू शकता. रोडचे रिलेटेड वर्ड्स बॅड एक दाखवलेलं आहे ऍडजेक्टिव्ह, तर त्याचे इतर सर्व ऍडजेक्टिव्ह तुम्ही लिहू शकता जे आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी एक्सरसाइज साठी स्कूल रेम्बो मँगो मिल्क बायसिकल सी होम कॉम्प्युटर अँड पेन हे सर्व नाव दिलेले आहे. तर नावशी संबंधित सर्व चार ऍडजेक्टिव्ह तुम्ही दिलेल्या ऍडजेक्टिव्ह पैकी लिहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.